हा वाकडा पण दाखवीन तुम्हाला, पण चांगलं गाव एक मोठं झालेलं आहे, झालेलं आहे, काही कमी नाही आहे, काही जास्त नाही आहे. मला वाटतं अनिता अनंत त्यांचं नाव आहे, त्यांनी कर मी सगळं सांगेन, मी काही असं लपवण्यासारखं काही नाही आहे. अब तुझ्यापासून सुरुवात केली बघ. कुणाल कॉफी पितोय हे काय झालं मध्येच अडकलंय. आज ऊन पडलंय हे बघा, उन्हाचं दर्शन झालंय आणि सोबत धुकं पण आहे थोडं थोडं. बरं वाटतंय उन्हामध्ये, काल तर अजिबात ऊन नव्हतं, थंड पण थंडी पण आहे. आणि हे बघा आपले रामश्याम, आज दोघांना जास्त सोडलेले नाही आहे कारण वाघ्याला सर्दी झालेली आहे. बसा खाली तिथे. अय शेरा, घरात तर सगळं काम झालेलं आहे, म्हणजे झाडू वगैरे सगळं काढून झालेलं आहे, तांदूळ साफ करायचे होते पिठासाठी ते पण साफ करून झालेले आहेत. आणि ते चूल पेटली का? खूप खूप कष्ट करून चूल पेटलेली आहे आज. हा बघ ना कसं खेचतोय मागणं बघ. काय काय मग अशी जाऊन आलं ना, आता नाही सोडणार, बसा इथे गपचूप, इथे उन्हामध्ये ऊन खा जरा असं. हा भागायला झाले सर्दी, त्या गवतामध्ये जातात दवामध्ये खेळायला आणि मग सर्दी होते. चांगलं वाटतं समोर पण कसं मस्त वाटतं, ते ऊन आणि धुकं सगळं एकत्र मिक्स झालं ना छान वाटतं बघायला. चूल फायनली पेटले. काय कुणाल मग? हा कुणालने ना हे केलेलं तुम्हाला दाखवते, तोरणं लावलेली, पण आता दिवसा काय एवढं काय चांगलं वाटणार नाही ना, माहीत नाही पडणार. हा रात्रीच्या वेळेस मस्त, हा लाईट लावताना हे असे तीन तोरणं बघा लावले, एक दोन, हा तीन आहेत ना बाहेरच्या साईडला. छान वाटत होतं काल रात्री लावलेलं ना, लाईटिंग वगैरे मस्त वाटत होतं, असं घर असं चमकलं होतं. आणि कुणालच्या बाबांची तब्येत बरी आहे ना? हा आवाजात निघतोय घरच्यातून बाहेर, सर्दी झाले कमी. फुलं आलं खाली पडलेत, फुलं पाडतात कशी उचल जरा. म्हणजे आज जरा ऊन पडलं ना त्याच्यामुळे बरं वाटतंय. वर आभाळ बघा, असं मोकळ्या आभाळाखाली अशी चूल. बाजारात जायचंय, साडे नऊला निघूया लवकर, दोन तीन कामं आहेत आपली, आज बाजारात जाणं गरजेचं आहे नाहीतर अडचण होऊन जाईल. हा वाघ्या जास्त कुरकुरतो. ए चला या साईडला, मस्ती करू नका, सोड त्याला शेरू, त्याची कल काढू नको, चल ह्या साईडला, तू दोघांना वेगळा बांध ह्या साईडला कर, चल बघ बघ वाघ्या कसा कुरकुरतोय बघा, वाघ्याला राग आलाय. दोघांना वेगळं वेगळं ठेवायचं, त्यांचं काही खरं नाही, भांडणं पण करतील. चला नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता 9:30 सकाळचे आम्ही निघालो आहे बाजारात जायला. हे बघा सगळं सामान हातामध्ये आणि दळणाची पिशवी इथे खाली ठेवले. कुणालच्या बाबा गेलेत जरा आतमध्ये, तिथे बाहेरच्या साईडला येत आहेत ते, म्हणून जरा थांबले. पटकन जाऊन पटकन यायचं आहे कारण घरातलं काम सगळं बाकी आहे, म्हणजे जेवण वगैरे करायचं बाकी आहे. आल्यावरती म्हटलं करूया, म्हणूनच लवकर निघाली, म्हटलं पटकन जाऊन येऊया, नंतर एकदा ऊन पडलं का मग कंटाळा येणार. मग चला आता बघूया कितपत शूटिंग करायला मिळतं आहे, कारण ज्या ठिकाणी जाणार आहे ना त्या ठिकाणी शूटिंगची परवानगी आहे की काय माहीत नाही आहे. जमलं तर शेअर करीन, नाही तर मग डायरेक्ट घरी येईन. मग हे बघा मॅच सर्व त्यांची. आम्ही आता म्हणजे सामान काय होतं ते घेतलं सगळं. आम्ही आता वैभववाडी रोड आहे ना तिथे थांबलो आहे. वाघे आणि शेरू यांचे जे डॉक्टर आहेत त्यांची वार्ड बघतोय. हे बघा हे आपलं इथे ह्या साईडला ना ग्रामपंचायत आहे तरळ्याची. इथे मग असे जाऊन आलो पण डॉक्टर काय अजून आलेले नाहीत. आपलं काम आहे ना वाघे आणि शेरू यांचं, तर ते आता येत आहेत म्हणून थांबलो इथे. ह्याला कधी सोडले वाघ्याला? सोडू तुला. हा कुणाल आवाज बंद, पाणी पी पाणी पी. गुड बॉय गुड बॉय. हा छान आहे माझ्या. कॉ कॉ असं करतात असं करतात.
आता आराम करा आराम करा। मी हा इथेच आहे, आता मी कुठे जात नाही। आराम करा। किती बापरे धिंगाणा घातला भाग्यानी शेरू ह्यांनी, आणि आम्हाला की नाही बराच वेळ गेला यायला। आत्ता वाजले तर मला वाटतं काहीतरी 1:30 असेल 1:15 वाजला। सकाळी 9:30 दरम्यान आम्ही गेलेलो आणि इतका वेळ बघा झालेला आहे। आणि सगळं घरातलं काम तसंच पडले, आता पटापट करून घेते। पण काम आहे ना आपलं खूप मोठं काम झालेलं आहे, ते तुम्हाला मी नंतरला दाखवते। आता थोडीशी गडबड आहे म्हणून आरामात दाखवीन तुम्हाला, पण चांगलं काम एक मोठं झालेलं आहे। तर तुमच्याशी बोलून झाली आणि इथे मी घरातलं काम करायला सुरुवात केली। एक मोठी गडबड झालेली आहे, म्हणजे गेले 4 दिवस झाले या गोष्टीला। तुमच्याशी ही गोष्ट मी शेअर केली नाही, कारण म्हटलं नेहमी म्हटलं काय दाखवायचं असं वाटलं, त्याच्यामुळे नाही सांगितलं। पण आज ती गोष्ट ना म्हणजे सगळं चांगलं व्यवस्थित झालेलं आहे म्हणून ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते मी। पाण्याची मोटर बिघडली होती 4 दिवस झाले, आणि म्हणजे थोडीशी अडचण झाली होती पाण्याची। पण आपल्याकडे पाणी स्टोअर केलेलं होतं, त्याच्यामुळे कसं व्यवस्थित सगळं गेले 4 दिवस, म्हणजे जपून जपून पाणी वापरलं। आणि आज ती फायनली ती आज मोटर रिपेअर झाली आणि आम्ही घरी आल्या आल्या लगेच कुणालच्या बाहेर जाऊन ना मोटर चालू केली त्यांनी, आणि ते पाणी भरायची सुरुवात केली। म्हणजे आज जर का ती मोटर रिपेअर झाली नसती तर सगळा गोंधळ उडाला असता। म्हणजे ऐन सणामध्ये, म्हणजे ऐन दिवाळीमध्ये आपल्याला पाण्यासाठी वणवण फिरायला लागलं असतं, अगदी पिण्याच्या पाण्याचे पण खूप हाल झाले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पण बाबा देवाच्या कृपेने सगळं झालं व्यवस्थित। खूप अडचण आहे इथे पाण्याची, आणि आता म्हणजे कुणालच्या बाबांचं आणि आमचं असं बोलणं झालेलं आहे की नाही आता काही पण करून पाण्याची सोय आपल्याला करावीच लागेल। आता हे जे सार्वजनिक पाणी आहे त्याच्यावरती अवलंबून राहणं खूप कठीण आहे आणि चुकीचं आहे ते, कारण इथे कसं नाही कोण लक्ष देत नाही आणि एकमेकांची मजा बघत राहतात, ही परिस्थिती इकडची। त्याच्यामुळे काहीतरी आपली सोय, म्हणजे स्वतःच आपले पैसे खर्च करून काही ना काही करावं लागणार आहे। तर पाणी सगळं पटापट भरून घेतलं, प्यायचं पाणी वगैरे सगळं सगळं, आणि एकीकडे कपड्यामध्ये म्हणजे मशीनमध्ये कपडे पण टाकले। कधी कधी बघा बोलताना चुकायला होतं मला, तर थोडंसं तुम्ही समजून घ्या, कारण आत्ताच मी नवीन नवीन शिकते व्हॉइस ओवर, त्याच्यामुळे अशा चुका बघा होतात। कपडे धुवून झाले, भांडी घासली, लादी पुसली, ह्या सगळ्या गोष्टी मी फटाफट 1 तासामध्ये सगळ्या करून घेतलेल्या आहे जोडीला आहे ना। म्हणजे कुणालच्या बाबा नव्हते घरात, ते ना जिथे मोटर आहे त्या साईडला गेले होते, आणि कुणाल होता घरामध्ये। कुणालने आज नेमकं काय केलं, तो जेवायचा म्हणजे थांबला होता, त्याच्यामुळे त्याला म्हटलं तू जेवून घे आणि बाकीची जे काय काम आहे तर ती सुरुवात केली मी करायला, असं सगळं झालं। कधी कधी बघा एखादा दिवस असा येतो ना की खूप गडबड गोंधळ उडवून जातो, तसाच आजचा दिवस माझा गेला होता, आणि सकाळपासूनच असा दिवस होता माझा। सगळं आटपलं बाहेरचं आणि मग मी आले किचनमध्ये। इथे मी केली फराळाची तयारी, म्हणजे जे काही सामान होतं ना आपलं घरामध्ये आधीचं, ते सगळं मी आदल्या दिवशी बघून ठेवलं होतं की काय आहे काय नाही ते, आणि मग त्या पद्धतीनेच मी बाजारातून थोडंफार ना सामान घेऊन आले होते। तुम्ही बघा तुम्हाला दिसतात त्या पिशव्या, कुणालच्या बाबांना सांगितलं होतं पण ते काय घेऊन आले नाही मुंबईहून, त्याच्यामुळे आज जर का मी बाजारात नसती गेली तर आपली बहुतेक कामं सगळं राहिलं असतं आणि फराळ पण करणं शक्य नव्हतं। त्याच्यामुळे सकाळीच त्यांना अगदी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून तयारी केली की नाही सकाळी उठून आपल्याला जायचं आहे बाजारात काय पण करून, आणि म्हणून मग आम्ही पटकन ना जाऊन आलो बाजारामध्ये। कुणाल जाऊन तुला कढीपत्ता आणून दे, ऐकलं का थोडंसं जास्त आणा। आणि आत्ता मी घेते फराळ करायला, दुपारची वेळ 3:15 वाजले दुपारचे, आणि सामान थोडंफार मी घेऊन आलेलं आहे, म्हणजे जास्त काही घ्यायचं नव्हतं। आधीचं सामान नव्हतं आपल्या घरा, म्हणजे फळात जे काही सामान आहे ना घरामध्ये आहे, फक्त जे मेन सामान असतं तेल वगैरे हे संपलं होतं, ते आता मी इकडनं मार्केटमधनंच घेऊन आलेले। आणि हे बघा ही मुख्य गोष्ट खरेदी केलेली आहे बघा, झाडू। मी दरवर्षी मी खरेदी करते, आता हे पूजेसाठी हवे,
फक्त एवढंच खरेदी केलं, बाकी भांडी वगैरे काही खरेदी केलेलं नाहीये, धणे बस ह्या दोनच गोष्टी मी खरेदी केल्या आहेत. चला आता काय फराळाचं करून घेऊया. सगळी म्हणजे तयारी चालली आहे मुंबईला जायची, त्याच्यामुळे फारसं असं काही करायचं पण नाही आहे फराळाचं. पण सण म्हणून दोन तीन वस्तू मी करणार आहे आणि खरेदीचं म्हणाल काही नाही. तर मी आज ना चिवडा बनवते. तेल ठेवले गरम करत, कढीपत्ता, खोबरं सुकं, डाळ, शेंगदाणे आणि चिवडा भाव कसला, मक्याचा चिवडा. यात साखर वाटून ठेवलेली आणि सांडली. यात तिखट मसाला आहे आणि मीठ लागणार आहे. बस ह्या इतक्या वस्तू. तर सुरुवात केली मी चिवडा बनवायला आणि मक्याचा चिवडा कुणालच्या भावांना खूप आवडतो, त्याच्यामुळे म्हटलं चला सुरुवात आपण ना पोह्या म्हणजे पोह्यांचं नाही मक्याच्या चिवड्यापासूनच करूया. खूप छान बनतो हा चिवडा, झटपट पण बनतो आणि चवीला इतका भारी बनतो ना. बघा तुम्ही करून बघा. तर सगळ्या ज्या काही वस्तू होत्या ना म्हणजे शेंगदाणे डाळ असं ती सगळं तळून घेतलं मी आणि हे मके माझ्या भागात तोंडामध्ये पोहे येतात कारण आपण पोह्याचा चिवडा म्हणतो ना त्याच्यामुळे, तर मके पण ना तळून घेतले फटाफट. आणि मला वाटतं काहीतरी अर्धा पाऊण किलोच्या आसपास चिवडा हा तयार होणार होता. हे पॅकेट आहे ना मागे मी डीमार्टला गेलो होते ना तेव्हा घेऊन आलो होते ह्याचं मक्याचं, आणि त्यावेळेस मी पोह्यांचा चिवडा केला होता तर ते उरला होता ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आता मक्याचा चिवडा बनवूया. मग त्यावेळेस कुणाल जेव्हा मला सांगा होतं की मक्याचा पण चिवडा बनव, पण काहीतरी कामामुळे किंवा वेळ नाही मिळाला म्हणून ते राहून गेलं. पण म्हटलं चला दिवाळीमध्ये ह्या सगळ्या वस्तूंना मला आता उपयोगी पडल्या आणि ते सगळं पटापट मी तळून घेतलं. साधी सिंपल झटपट तयार होतं हे, अजिबात वेळ लागत नाही या चिवड्याला. आणि सगळं तळून झालं आणि एकत्र सगळं तळून झाल्यानंतर ठेवलं होतं त्या टोपामध्ये, एका परातीमध्ये काढून घेतलं कारण सगळं मिक्स करायचं होतं आपल्याला. आणि बघा तेल की नाही गरम झालं आहे, जरा चिवड्याला फोडणी घालून घेऊया पटकन. राई टाकते आणि भरपूर असा कढीपत्ता, राई तळतळ होते बघा. थोडं जरा मिक्स करून घेते. पाय दुखतात ना गं. हे बघा हे मनुके टाकते, मनुके आम्ही तेलात नाही टाकले ना तर ते ना फुलतात त्याच्यामुळे. आणि आता तिखट मसाला, सगळं गरम आहे. हे मीठ, साखर, गरम गरम सगळं मिक्स करून घेते. साखर लागायला पाहिजे ना. आणि फायनली हा बघा आपला चिवडा रेडी झालेला आहे. यात तुम्ही अजून म्हणजे काजू वगैरे पण टाकू शकता, बदाम असेल तर बदाम टाका तुम्ही. मी फक्त मनुके टाकलेले कारण मनुके आमच्याकडे आवडतात. हे बघा हे साईडला असे आणि एकदम परफेक्ट झालं आहे, म्हणजे तिखट मीठ मसाला साखर जे काय आहे ना ते सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे, काही कमी नाही आहे काही जास्त नाही. आता हे कुणालच्या बाबा थोडंसं टेस्ट करून बघतील आणि जर का त्यांना काही कमी वाटलं तर थोडंसं टाकीन वरून. आणि हे बघा हा मैदा काढून ठेवला आहे, शंकरपाळ्या करायच्यात. आणि मी आता थोडा वेळ बाहेर आली होती, गरम होते किचनमध्ये. कुणालच्या बाबा झोपलेत, त्यांना जरा सर्दी झाली ना, पण आता बरे आहेत ते. कुणाल आता गेला बाहेर म्हणजे आरोही आलेली ना तिच्यासोबत, तो आता बाहेर गेला आहे. मला वाटतं भाग्या आणि शिरू यांना पण तो घेऊन गेलेला आहे, नाही आहेत दोघं पण. आणि आता शंकरपाळ्या करायच्या आहेत, त्या पण थोड्या वेळ मी करणार आहे. थोडा वेळ मी जरा म्हटलं आराम करते आणि नंतर मग करायला घेते. आता वाजलेच संध्याकाळचे 4:30. तर मगाशी बघा तुम्हाला म्हणाल ना एक चांगली बातमी, तर ती एक वस्तू आहे जी तुम्हाला दाखवायची, तर ती तुम्हाला मी दाखवून घेते. तुम्ही पण सर्वजण खुश व्हाला बघून ते. चला दाखवते. बाबाजी आमच्या झोपच उडत नाही मुंबईला गेल्यापासून झोप घेऊन आलेलं आहे सांगा ती. तू काय करतोस कुणाल? दाखव.
तर कुणालचे बाबा बघा तुम्हाला दाखवत आहेत, आता झोप काढून उठलेले आहेत. काय बघा दोघांचं आहे, वाघे आणि शेरू यांचं लायसन आम्ही, म्हणजेच पासपोर्ट म्हणजेच लायसन आज आहे ना काढून घेतले, घेऊन आलेले. म्हणजे आपल्याला आता मुंबईला त्यांना न्यायचे ना, त्याच्यासाठी सेफ्टीसाठी त्यांच्या असं खूप महत्वाचं काम होतं. आणि ह्या कामाला आम्हाला जवळजवळ 3 तास गेलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं म्हणजे ना गडबड गोंधळ झाला, भरपूर वेळ गेला ना, पण झालं ते बरं झालं ना, कामाची आहे ना. ते बघा फोटो वगैरे कसे लावलेत ते छोटे छोटे वाघ्या शेरूचे. त्याला मोठं काम होत होते, किती दिवस झालं अडकून राहिलं होतं, पण झालं आज शेवटी करायचं होत. त्यांची पूर्ण माहिती आहे यार, ते डॉक्टर पण म्हणाले ना आपल्याला, तुम्ही हे करताय ते खूप चांगलं करताय असं डॉक्टर ने म्हणाले त्यांचे. टेन्शन नाही, हां की हे खूप चांगलं करताय आणि हे गरजेचं आहे असं, त्याच्यामुळे हे करून घेतलं. होय का लायसन असल्यावर. तर आपले की नाही एक सबस्क्रायबर आहेत ज्यांचं नाव आहे, मला वाटतं अनिता अनंत त्यांचं नाव आहे, त्यांनी मला कमेंट केली होती की प्रिया दोघांचं लायसन काढून घेऊन ये. त्याच्यामुळे मग जशी मी कमेंट वाचली आणि नंतरला मग आम्ही ह्या वस्तूच्या मागे लागलो नाही, तर ह्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे कुणालच्या बाबांना माहिती होतं, पण ते काय असं कधी म्हणाले नाही, नाहीतर आधीच काढून घेतलं असतं. पण झालं बाबा, वेळ सगळं झालेलं आहे, आपल्याला आता मुंबईला पण जायचं आहे ना, त्याच्यामुळे ही तयारी सगळ्यात आधी ही तयारी केली आहे, नंतरला मग बाकीचं. जरा तो चिवडा बघा टेस्ट करून. आणि काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये म्हणजे चांगली आनंदाची बातमी बघा तुम्हाला सांगितली होती, आणि बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत, भरपूर सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे खूप वेगळे वेगळे प्रश्न आहेत की ताई आम्हाला सांगा, तर आम्ही असं विचार केला की एक डिटेलमध्ये एक व्हिडिओ आहे ना सेपरेट मी तयार करीन, आणि सगळ्या गोष्टींना तुमच्याशी शेअर करीन, मी सगळं सांगेन, मी काही असं लपवण्यासारखं काही नाही आहे. पण थोडा जरा वेळ लागेल, कारण आता बघा दिवाळी आहे, म्हणजे सगळं फराळाचं पण माझं बाकी आहे, परत आता आमच्याकडे पाहुणे पण येणार आहेत, त्याच्यामुळे थोडीशी गडबड असणार. पण वेळात वेळ काढून तो व्हिडिओ करायचा माझा प्रयत्न चालू असेल, आणि लवकरात लवकर मी करणार तो व्हिडिओ, आणि सगळी जी काही डिटेल आहे, जी काही माहिती आहे ना, ती सर्व तुमच्यापर्यंत मी पोचवीन, आणि सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ आम्ही. तर असा बघा आजचा बिझी दिवस गेलेला आहे, हे असं कुठं बाहेर गेलं ना मार्केटमध्ये वगैरे का अशी धावपळ होते. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. आणि चिवडा कसा झालाय कुणालच्यावर विचारते जरा, चिवडा कसा झालाय? हा त्यांना आवडला म्हणजे चिवडा टेस्टी झालाय, सुंदर झालाय. तू काय नेहमी 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 बरोबर जाणार, तुला कसं बाजारात चिवडा खायची गरज नाही. काय नाही, नेहमी एवढं तेलाचं खायचं असतं, बरोबर आहे. बाय बाय सर्वांना, सुरुवात चिवड्यान झाले दिवाळीच्या फराळाची.